आपण अचूक प्रमाणामध्ये हा जर रव्याचा केक बनवत आहोत, छान असा कट होतो आहे केक, आणि याचा स्पॉन्ज बघा, सॉफ्टनेस बघा, हा मस्त आहे ना, असा मॉइस्ट केक आतमध्ये बनून तयार होतो. रेसिपी हवी असेल तर ही परफेक्ट रेसिपी आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण अय्यंगार बेकरीमध्ये किंवा बेंगलोर बेकरीमध्ये जसा रव्याचा केक मिळतो ना, परफेक्ट तसा केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. तो जो रव्याचा केक असतो ना, त्याची चव, त्याचं टेक्स्चर पूर्ण वेगळं असतं. आणि आहा, काय लागतो तो केक. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. सगळ्यात आधी अर्धा कप दही घ्यायचं आहे. अर्धा कप दही आहे. अर्धा कपला थोडीशी जास्त पिठी साखर मी इथे घेतली आहे. एक कपला कमी म्हणजे पाऊण कप. आणि वितळून घेतलेलं साजूक तूप आहे अर्धा कप. त्या तो जो केक असतो ना, त्याला मेन चव जी असते ती या साजूक तुपाची. अगदीच तुम्हाला तूप नसेल वापरायचं तर मग तेल वापरू शकता, पण शक्यतो तूपच वापर. आता हे फेटून घ्यायचं. दह्यातल्या गुठळ्या ज्या मेन आहेत त्या आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या. आणि हे मिश्रण आहे ना, व्यवस्थित असं फेटून झालं की आता यामध्ये घालूयात एक कप दूध. कुठलंही दूध वापरू शकता तुम्ही, गाईचं दूध, म्हशीचं दूध. पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करूयात. आणि आता यामध्ये मी घालते एक कप बारीक रवा. रवा एकदम बारीक घ्यायचा, जाडवाला रवा नाही घ्यायचा जो उपम्याचा असतो तो. हा बारीकवालाच रवा आपण इथे घेतोय. हे मिक्स करूयात. आणि याच्यावर आहे ना आता झाकण ठेवायचं. आणि हे मुरण्यासाठी एक अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊयात. आणि इथे एक साधारण अर्धा तास झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. हे छान असं दाटसर झालेलं आहे बॅटर. आता काय करायचं, आता या स्टेजला यामध्ये मी घालते गव्हाचं पीठ. सो इथे आहे अर्धा कप गव्हाचं पीठ. मैदा घालायचा असेल मैदा घातला तरी चालेल. त्याचबरोबर बेकिंग पावडर अर्धा चमचा, पाव चमचा खायचा सोडा, चिमूटभर मीठ. आणि हे सगळे जिन्नस असे चाळून घेऊयात मस्त. आणि आता यामध्ये घालूयात 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसन्स. हवा तर वेलची पूड घातली तरी चालेल. आता हे फक्त मिक्स करून घ्यायचं. तर हे छान असं कंबाईन करून झालं की बेकिंग टिन घ्यायचा. तर इथे माझ्याकडे हा छानपैकी असा 5 इंचाचा बेकिंग टिन आहे. यामध्ये मी बटर पेपर लावलेलं आहे. तर या प्रमाणामध्ये 2 टिन भरून हा केक व्यवस्थित बनतो. तुम्हाला जर 1 टिनच करायचा असेल तर याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट घेऊ शकता. आता हे सगळं यामध्ये घालून झालं की व्यवस्थित टॅप करायचं. आणि आता हे तुम्ही कढईमध्ये कुकरमध्ये करू शकता बेक. मध्यमाचेवर 5 मिनिटं कढई किंवा कुकर प्रीहीट करायचं. त्यावर एखादी जाळी किंवा भांडं ठेवायचं, बेकिंग ट्रे ठेवायचा, झाकण लावायचं आणि बेक करायचं. पण मी अव्हनमध्ये करते. अव्हनमध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर साधारण 40 ते 45 मिनिटं लागतात. इथे रवा केक छानपैकी बेक झालेला आहे. टूथपिक घालून पाहिली किती व्यवस्थित क्लीन येते. आता है ना याचा एजेस लूज करून घेऊ आणि एका प्लेटवर हा उपडा करून घेऊ. येस, क्या बात आहे. मस्त असा एकसारखा बेक झालेला आहे. सुंदर असा स्पॉन्ज पण आलेला आहे, रंग पण आलेला आहे. तुम्ही बघू शकाल कट्स खूप छान बसतात जेव्हा आपण आहे ना हे असं बेसपासून कट करतो केक. मस्त, तुम्ही बघू शकाल परफेक्ट बेकरीमध्ये मिळतो ना तसा हा केक झालेला आहे. खूप सुंदर दिसतो आहे. छान याला स्पॉन्ज आलेला आहे. रंग सगळ्या बाजूने सुरेख आलेला आहे. क्या बात आहे. आणि मुख्य म्हणजे हा एगलेस केक आहे. तर हा केक ना तुम्ही हा केक बनवून
एक 4 ते 5 दिवस स्टोअर करू शकता. छान टिकतो हा केक 4 ते 5 दिवस. आणि म्हणजे मुलांना डब्यासाठी वगैरे जर द्यायचं असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता, कारण मुलांच्या डिमांड्स बऱ्याच असतात की काहीतरी वेगळं हवं. तर हे पौष्टिक आहे, यामध्ये गव्हाचं पीठ आहे, रवा आहे, तूप आहे. सो नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.